जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक। वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय केस केव्हा कापणे, ह्या संदर्भात शास्त्र काय सांगतं ते आज आपण पाहणार आहोत। चला पाहूया आपण। प्राचीन काळापासून दाढी करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी काही दिवस वर्ज्य सांगण्यात आले आहेत। वर्ज्य दिवसामध्ये करण्यात आलेल्या या कामामुळे विविध प्रकारचे अशुभ फळे प्राप्त होतात, ते कशी ते आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शास्त्रानुसार मंगळवार, गुरुवार आणि शनिवार केस कापू नयेत, हा अपशकून मानला जातो। आजही घरातील वृद्ध मंडळी शनिवार, मंगळवार आणि गुरुवार केस न कापण्याचा सल्ला देतात। शास्त्रानुसार मंगळवारी व अमावास्यास केस कापल्यास आपले आयुष्य कमी होते। गुरुवार सर्व देवतांचे गुरु बृहस्पतींचा वार मानला गेला आहे। या दिवशी केस कापल्यास अशुभ फळे प्राप्त होतात। शनिवारी केस कापल्यास आयुष्य हे कमी होतं असे पूर्वजांनी सांगितलेलं आहे। मंडळी, इतर दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे काम करू शकता, म्हणजे केस तुम्ही कापू शकता। या दिवसामध्ये हे काम केल्यास दोष लागत नाही। शास्त्रानुसार मंगळवार मंगळदेवाचा दिवस आहे। शरीरात मंगळदेवाचा निवास रक्तामध्ये असतो आणि रक्तापासून केसाची उत्पत्ती होते। अशाच प्रकारे शनिवार शनिग्रहाचा दिवस असून शनीचा आपल्या त्वचेशी संबंध आहे, यामुळे मंगळवार आणि शनिवार केस कापल्याने मंगळ आणि शनी ग्रहासंबंधित अशुभ प्रभावाचा सामना करावा लागू शकतो। यामुळे या दिवसामध्ये केस न कापण्याचा सल्ला दिला जातो। मित्रांनो, आजकाल या गोष्टींना अंधश्रद्धा मानली जाते, परंतु शास्त्रीय मान्यतेनुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी बनवलेल्या या प्रथेचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडत असतो। आठवड्यातील काही दिवसांशी ग्रहामधून निघणारे किरण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात। शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी संबंधित ग्रहांच्या किरणांचा प्रभाव आपल्या डोक्यावर पडतो। आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग डोके असून त्यामधील मेंदू अति संवेदनशील आणि खूप नाजूक असतो। याचे रक्षण केसामुळे होते। याच कारणामुळे या दिवसामध्ये केस कापू नयेत। मंडळी, केस कापून आल्यानंतर घरी आल्यानंतर स्नान आंघोळ करणे हे अत्यावश्यक आहे। त्यामुळे आता तुम्हाला कळलंच असेल की केस केव्हा कापायचे केव्हा कापायचे नाही। मंडळी, हा आपला आपण तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने हा विचार करावा आणि आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलं त्याचा विचार करून योग्य ते निर्णय आपण घेऊ शकता। वेगळा विषय तुमच्यासमोर मांडला, पण नक्कीच तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र व अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तूर्त आज इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।